जन्माष्टमीनिमित्त काळ्या वाटाण्याचं सांबार, शेवग्याच्या पाल्याची भाजी, काळ्या वाटाण्याचं सांबार म्हणजे रस्सा आणि आंबोळी नैवेद्य असतो, आणि खीर किंवा तांदूळाचा काही एक गोड पदार्थ हा नैवेद्य दाखवला जातो रात्री 12 नंतर कृष्णाला. स्पेशली या दिवशी हे सगळं खाल्लं जातं. आणि आज आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी मी दाखवली आहे, आता काळ्या वाटाण्याचं सांबार दाखवतं. दाखवते मालवणी पद्धतीचं झणझणीत मस्त लागतं. आणि आंबोळी त्याच्याबरोबर, आंबोळीचा ऑलरेडी मी व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही दिव्याज चॅनल जे माझं चॅनल आहे यूट्यूबला त्याच्यावर जाऊन बघू शकता. तर आता काय करायचं, खरं तर याला मोड काढावे लागतात, पण मला रात्री लेट भिजत घातल्यामुळे मोड काढता आले नाही, पण असं सुद्धा चालतं. याला आता छान मऊ ना पहिलं शिजवून घ्यायचं आहे आपण, आणि नंतर आपण त्याचं सांबार कसं बनवायचं वाटण लागतं. मालवणी वाटणाचा पण व्हिडिओ मी स्पेशली टाकलेला आहे, तरी पण परत एकदा दाखवते. आणि पहिला तर हे उकडून घेऊया, उकडून झालं की मग पुढचं तयारी काय करायचं ते मी दाखवते. वाटाणे छान शिजलेत आपले, रवीने छान असं ते चिरडून घ्यायचे. सांबार आहे म्हणून उसळ असेल तर चिरडायची गरज नाही. मालवणी वाटण दाखवते थोडक्यामध्ये. गॅस एक मीडियम ह्याच्यावर ठेवलंय, भांडं छान तापलं की थोडं ऑइल, त्याच्यात आपण गरम मसाले पहिले भाजून घेणार आहे. नावाला गरम मसाले आपण वापरतोय, मालवणी मसाला आहेच, पण एक अरोमासाठी, झणझणीत होण्यासाठी. 4-5 काळी मिरी आहेत, 2 लवंग आहेत, धने अर्धा चमचा, अर्धा चमचा बडीशेप, 1/4 चमचा घेतलाय, दालचिनी 1 तुकडा, त्याच्यानंतर जायफळ 1/2 तुकडा. आता 1 कांदा त्याच्यातला अर्धा चिरून घेतलाय, अर्धा आपण फोडणीसाठी वापरणार, ओले कोबरे. आता हे सगळं ना छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. एकत्र एवढ्यासाठी टाकलं, स्टीलचं भांडं आहे ना, ते पटपट फ्रायला आणि गरम मसाले जळतील. मग वाटणात थोडी कोथिंबीर, मीठ थोडंसं, चवीनुसार आपण सांबाऱ्यामध्ये घालणार आहोत. आता हे छान जरा 1-2 ते 3 मिनिटं लालसर झालं, परतून घ्यायचं आणि मस्त मग त्याला मऊ आपण वाटून घेणार. वाटण झालं आहे आपलं, मिक्सरला वाटून थंड थोडं गार झाल्यावर घेऊ आपण फोडणीचा कांदा. फोडणीसाठी ठेचून लसूण आणि कोथिंबीर. आता वाटाणे आहेत ना, लसूण ठेचायची आहे, आता फोडणी देताना ठेचू. आपले छान शिजले आहेत बघा, मऊ शिजवायचे आहेत छानपैकी, म्हणजे ते रवीने छान असे चिरडले जातात, अर्धे अख्खे आणि अर्धे चिरडून घ्यायचे, म्हणजे असे चिरडले ना, अर्धे अख्खे अर्धे चिरडले जातात. आणि नंतर त्याला आपण फोडणी देणार, मिक्सरला नाही लावायचे. बरेच जण मिक्सरला लावतात आणि त्याची पिटी होते. आणि हे बघा 5-7 मिनिटं छान चिरडले ना, हे बघा छान चिरडले जातात, मिक्सरला लावायची गरज नाही, मस्त चिरडलेत. आता फोडणी देणार आपण, तेल 1-2 ते 3 चमचे, फोडणीमध्ये फक्त जिरं वापरणार आपण 1/4 चमचा, ठेचलेलं लसूण, तेजपत्त्याची 2 पाने, लसूण छान लाल झाला, कांदा बारीक चिरलेला, चिरलेली कोथिंबीर, फोडणी, आणि नंतर वरून पण आपण रानी शिंगला वापरणार. लाल मसाला, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मालवणी मसाला. तेलात छान मसाले परतले ना तरी चांगली होते रश्श्याला. थोडा मालवणी मसाला, वाटाणे परतून, पाणी ॲड करायचे आपल्याला.
रस्सा किती पातळ हवा त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्या. गॅस मोठा करून छान उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर आपण मालवणी वाटण आणि त्याच्याबरोबर परत पाणी ॲड करू. उकळी आली आहे, वाटण आणि मिक्सर धुवून आपण पाणी ॲड करूया. म्हणजे किती आपल्याला घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे. नॉर्मली वड्यांबरोबर बनवतात ना, तांदळाच्या वड्यांबरोबर, त्या थोडं घट्ट बनवायला लागतं म्हणजे खाताना मजा येते. राईसबरोबर पण घट्ट पातळ चालतं. सूपसारखं प्यायचं असेल तर थोडं पातळ बनवा. तर आता मिक्सर धुवून आपण पाणी ॲड करूया. चांगली उकळी येते. उकळी आल्यावर गार्निशिंग कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आपले जन्माष्टमीचे काळ्या वाटण्याचे सांबार रेडी आहे. मीठ चवीनुसार आपण अगदी वाटण्यात थोडं टाकलं होतं, त्यामुळे हे तो व्यवस्थित अंदाज घेऊन मीठ टाका. त्याच्यानंतर गुळाचा अगदी पाव तुकडा घातला तर जरा चवीत एक छान मस्त चव लागते. छान अशी गोड होत नाही, चव लागते. तिखटामध्ये, वेज तिखटामध्ये तो पाव तुकडा गुळाचा घालतातच. गुळ आणि कोथिंबीर गार्निश. आपलं काळ्या वाटण्याचं सांबार तयार आहे. ॲक्च्युली हा 12 वाजता नैवेद्य असतो रात्री. त्याच्यानंतर ती खाल्ली जाते.